दैनिक चालू वार्ता, एक पाऊल सत्याच्या शोधात, साथ तुमची, काम आमचं। भंडारा गोंदियाच्या दोन्ही जिल्ह्याकरिता जे माझं संसदीय क्षेत्र आहे त्या दोन्ही जिल्ह्याकरता सहाही विधानसभेमध्ये आपण कबड्डी क्रिकेट आणि शंकरपट याचं नियोजन त्या त्या विधानसभा स्तरावरती केलेलं आहे आणि तिथून क्रिकेट आणि कबड्डीतून जे विजयी चमू आहे त्या विजयी चमूचं परत एकदा 12 टीमचं इथे आपण परत एकदा सामने घेणार आणि यातला जे उत्कृष्ट सामने उत्कृष्ट जो चमू राहील संघ त्याला विदर्भ स्तरावरती कबड्डी आणि क्रिकेट खेळण्याची संधी आपल्या इथे मिळणार आहे। आपल्या याशिवाय 12 तारखेला कुस्ती दोन्ही जिल्ह्यातील कुस्तीपटूंसाठी पूर्ण आपण कुस्ती इथे घेणार आहे। महिलांचा संघसुद्धा कुस्ती खेळणार आहे, महिलांचा संघसुद्धा कबड्डी खेळणार आहे। असे सर्व एकंदरीत सामने याशिवाय आपल्या भंडारा शहराला जी आपली नदी आहे वंगा नदी इथे आपण 9 तारखेला नौका स्पर्धेसुद्धा आपण आयोजन केलेलं आहे। या सगळ्या स्पर्धा आपल्या तरुण युवकांना संधी म्हणून त्यांना मिळावी प्राप्त व्हावी या शुद्ध हेतूने आपण स्पर्धा केलेली आहे। आपल्या माध्यमातून मी भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सर्व तरुणांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या खासदार क्रीडा महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि त्यांचं आपलं कौशल्य दाखवावं। दैनिक चालू वार्ता, एक पाऊल सत्याच्या शोधात, साथ तुमची, काम आमचं।